नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय. तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे मोठा वाद पेटलाय. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय. आपटे नावाच्या शिल्पकारानं मूर्ती बनवताना महाराजांच्या डाव्या भुवळीवर एक खोप दाखवली. महाराज अफजल खानाशी दोन हात करण्यासाठी गेले तेव्हा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं शिवाजी महाराजांवर दानपट्ट्यानं वार केला होता. त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती. आपटेला अशा प्रकारचा पुतळा बनवून नक्की काय सांगायचं होतं? महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? अजून तुमची मळमळ का गेली नाही असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केलाय. अनुभव नसलेल्या अक्कलशून्य माणसावर म्हणजेच जयदीप आपटे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करावं अशी मागणी मिटकरींनी केली आहे. याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून. चंद्रकांत, अमोल मिटकरींचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे आणि त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, काय सांगाल? ही बाजू फक्त अमोल मिटकरीच नाही तर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आहेत, या दोघांनी मी समोर आलेली होती. कारण हे जे जयदीप आपटे नावाचे शिल्पकार आहेत, युवा शिल्पकार, ज्यांनी ते मालवणचं पुतळा बनवला, जे पुतळा आपल्याला माहिती 8 महिन्यातच कोसळला, त्या पुतळा बनवताना त्यांनी महाराजाच्या डोक्यावरती जाणीवपूर्वक भाजीवरती ती जखमेची खून ठेवलेली. म्हणजे कृष्णाजी भास्कर आपल्याला माहिती जो अफजल खानाला मिळालेला होता, त्यांनी शिवरायांवर त्या काळात पहिला वार केला होता अफजल खानाच्या वधाच्या वेळी. ती जखम कायम बळबळतो ठेवण्याचा उद्देश होता का या शिल्पकाराचा? एक मळमळ असते नेहमी शिवरायांविषयी एका वर्गाला, ती मळमळ यातनं बाहेर पडते का? मग शिल्पकार त्याच विचारसरणीचा होता का? आहे किंबहुना. आणि विशेष म्हणजे त्यांनी फेसबुकवरती याचं समर्थन केलेलं आहे जाहीर. चंद्रकांत, तुमच्याकडनं अपडेट जाणून घ्यायचे आहे. तत्पूर्वी आपल्या बरोबर अमोल मिटकरी थेट जोडले गेलेले आहेत. अमोलजी, हे संपूर्ण प्रकरण जे घडतंय त्याबाबत तुमचं जे वक्तव्य समोर आलेलं आहे ते सध्या चर्चेचा विषय बनत आहे, तुमची यावरची भूमिका? नेमकं प्रकरण म्हणजे महाराजांच्या प्रतिमेच्या संदर्भात बोलताय ना? जी जी जी. माझी भूमिका स्पष्ट आहे, माझी प्रश्न पण सार्थ आहे की शिवाजी महाराजांचे आजपर्यंत जेवढे महाराष्ट्रात आणि देशात आणि जगभरात पुतळे बनले त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये महाराजांच्या डोळ्याच्या वर खोप दाखवली गेली नाही. पण जयदीप आपटे नावाच्या या 24 वर्षाच्या अनुभव नसलेल्या व्यक्तीने जी खोप दाखवली याच्या मागचा नेमका इतिहास काय? त्याच्या फेसबुक पोस्टवर स्पष्टपणे असं येतंय की बाबा, एखादी प्रश्न विचारल्यानंतर तो जयदीप आपटे म्हणतोय की तुला याचा इतिहास माहित आहे, तोच मला मांडायचा होता. म्हणजे नेमकं काय मांडायचं होतं? इतिहास काय सांगतो की शिवचरित्रामध्ये महाराजांच्या आयुष्यात कोणीही त्यांच्यावर हल्ला केला नव्हता. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावर ज्यावेळेस रणसंग्राम झाला त्या रणसंग्रामामध्ये अफजल खानासोबत अफजल खानाचा जो वकील होता, म्हणजे हा उल्लेख माझा एकट्याचा नाही आहे, हा उल्लेख शाहीर अज्ञानदास जे ज्यांनी पोवाडा लिहिलाय तो अफजल वधाच्या प्रसंगाचा, त्यांच्या पोवाड्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जेधे शकावली जेधे करीना ही जी तत्कालीन संदर्भ साधनं शिवचरित्राची मानल्या जातात, आणि अस्सल पुरावा असलेलं कवी परमानंदाचं शिवभारत, या सर्वांमध्ये हा उल्लेख आहे की राजियाने वकिलास पट्टियाने मारले. म्हणजे ज्यावेळेस अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर अफजल खानाचा वकील शिवाजी महाराजांवर चाल करून गेला आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या वकिलाला एकदा ताकीद दिली आणि नंतर मात्र त्याने न ऐकल्यामुळे महाराजांनी त्याला सुद्धा आळवा तोडला. पण ती खोप जी होती ती त्या वकिलाकडून मारल्या गेली ज्याचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी होतं. मग आता हाच इतिहास ते आपल्याला मांडायचा होता का? शिवाजी महाराजांच्या अशा प्रतिमा कुठे जगात दिसत नाहीत. जाणीवपूर्वक ही खोप का दाखवल्या गेली हे ते आपट्याला विचारलं पाहिजे. तो कुठं फरार आहे, कुठं पळून गेलाय याची चौकशी गृह खात्यानं केली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ज्यांनी कोणी कंत्राट दिलं असेल, हा असा आगाऊपणा किंवा कुत्सितपणा करण्याचं धाडस आपट्यांनी का केलं हे आम्हाला एकदा समजलं पाहिजे. कारण शिवप्रेमीच्या भावना तीव्र आहेत आणि माझा जो प्रश्न आहे तो वस्तुस्थितीला धरून आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर अद्यापही द्यायला कोणी धाडसानं पुढे येत नाही. याची संपूर्ण मुलाखत सनातन प्रभातने छापलेली आहे, त्या मुलाखतीमध्ये सुद्धा याचा स्पष्टीकरण आलंय की आम्हाला हा इतिहास मांडायचा होता 1659 नंतरचा. म्हणजे 1659 पूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांचं काही कर्तबगारीच नाही आहे का? अफजलवादाच्या पूर्वी जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्तापासून बाजी घोरपळेचा बंदोबस्त, हे सगळे इतिहासाची वेगळी वेगळी प्रकरणं महाराजांच्या चरित्रामध्ये येतात. जाणीवपूर्वक हे रेखाटण्यामागचा उद्देश त्या चित्र मूर्तीकाराचा काय होता तो एकदा महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे. जी अमोलजी, आणि तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्याची मागणी करतायत. अर्थातच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारच्या इतिहासाचं, इतक्या जाज्वल्य इतिहासाचं असं विडंबन, महाराजांचं जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा झालेला प्रयत्न आणि अशा प्रकारे
मटेरियल वापरून शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 3 महिन्यात कोसळावा, ही जी काही दुर्घटना, याच्यामुळे त्या व्यक्तीवर देशद्रोहासारखाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुठल्याही महामानवांच्या बाबतीत इथून पुढे काही लिहिताना काही करताना 100 वेळा विचार केला पाहिजे कोणी सुद्धा. त्याच्यामुळे माझी मागणी गृहमंत्र्याला आहे, आज आमचं आंदोलन पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होत आहे, त्या आंदोलनात पण आमची हीच मागणी आहे की या आपटेवर आणि त्याच्या संबंधित जे जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदे आहेत, त्याच्यामुळे त्यांची अवहेलना म्हणजे ही देशाची अवहेलना आहे, देशद्रोहाचा गुन्हा त्या आपटेवर दाखल व्हावा, ही माझी मागणी. जी अमलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.